आणि यानंतर आपण बघणार आहोत काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी थोडक्यात. देशामध्ये कोरोनाचा आकडा 52 लाखांच्या पुढे गेलाय. 24 तासात 96,424 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर कोरोनामुळे आतापर्यंत 1,174 जणांचा मृत्यू झालाय. नेपाळ सरकारनं विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये वादग्रस्त नकाशा छापला. इतकंच नाही तर द काठमांडू पोस्टच्या माहितीनुसार या पुस्तकात भारत सीमावादाचाही उल्लेख करण्यात आलाय, त्यामुळे दोन्ही देशातल्या द्विपक्षीय चर्चेवर खिंडी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेपाळचे शिक्षण मंत्री गिरिराज मणी पोखरल यांच्या माहितीनुसार भारताच्या कारवाईचं प्रत्युत्तर म्हणून हे छापण्यात आलंय. नेपाळमधल्या विद्यार्थ्यांच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये नेपाळचं क्षेत्र आणि भारत नेपाळ सीमावादाविषयी धडे दिले जात आहेत. नेपाळ सरकारनं बनवलेल्या नवीन नकाशानुसार कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा ही तिन्ही क्षेत्र नेपाळमध्ये असल्याचा दावा करण्यात आलाय. अमेरिकेतल्या अरिझोना प्रांतामध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. रुग्णांच्या मोजणी करण्याच्या पद्धतीत बदल केल्यामुळे या संख्येत वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 1,753 नवे रुग्ण आढळलेत. जून आणि जुलैमध्ये अरिझोना प्रांत कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. फ्रान्समध्ये कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव झाल्याचं फ्रान्सचे आरोग्य मंत्री ऑलिव्हियर हेबेरान यांनी म्हटलंय. याचा प्रादुर्भाव थांबणं शक्य नाही असंही ते म्हणाले. 15 ते 44 वर्ष वयोगटातल्या लोकांमध्ये प्रादुर्भाव वाढतोय, तर ऑगस्टपासून 65 वर्षांवरील लोकांमध्ये जास्त प्रसार होतोय. निम्म्या रुग्णांमध्ये तर लक्षणं दिसत नाहीयेत असं हेबेरान म्हणाले. मात्र या संकटाशी सामना करण्यासाठी देश सक्षम असल्याचं सुद्धा ते म्हणाले. कोरोना व्हायरसच्या संकटाविषयी नर्सिंग होममधील स्वतंत्र कमिशनच्या अहवालाचं अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी कौतुक केलंय. काही पॅनल सदस्यांचं म्हणणं आहे की हा त्यांच्या निष्कर्षाचा चुकीचा अर्थ काढला जातोय, पण डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असल्याचं अनेकांना वाटतंय. नर्सिंग होमचा अहवाल दीर्घकाळाचा विचार करता आमच्यासाठी महत्त्वाचा आहे असं उपराष्ट्रपती पेन्स यांनी म्हटलं. पेरूच्या सर्वोच्च कोर्टानं गुरुवारी अध्यक्ष मार्टिन विस्कारा यांनी महाभियोग प्रक्रिया थांबवण्याची विनंती फेटाळून लावत काँग्रेसला शुक्रवारी मतदान सुरू ठेवायला परवानगी दिली आहे. घटनात्मक न्यायाधिकरणानं विस्कारा यांची मागणी फेटाळून लावली आहे, त्यामुळे त्यांचा हा नैतिक पराभव असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. तर आपण योग्य असून कोणतंही गैरकृत्य न केल्याचा दावा मार्टिन यांनी केला आहे. इस्रायलमध्ये जूनचं नववर्ष सुरू होत आहे आणि याच दरम्यान देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे लोकांमध्ये मोठी नाराजी आहे. देशव्यापी लॉकडाऊनचा निषेध व्यक्त करण्यासाठी गुरुवारी तेल अवीवमध्ये अनेक नागरिक एकत्र जमले होते. लॉकडाऊनमुळे व्हायरसचा प्रसार रोखता येईल असा दावा करणारे डॉक्टर आणि शास्त्रज्ञांचा यावेळी निषेध करण्यात आला. नेत्यानं इथल्या मेडिकल सेंटरमधले आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉक्टर अमीर शाहर यांचा दावा आहे की लॉकडाऊन फारसा यशस्वी होत नाही आहे. 2020 ZGC फोरमच्या कार्यक्रमात वैद्यकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या मान्यवरांनी जागतिक पातळीवर कोरोनाशी लढण्यासाठी सहकार्य मिळण्याच्या दृष्टीनं चर्चा केली. कोरोना साथ नियंत्रण रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली. 5 वर्षांपासून युद्धामुळे धुमसत असलेल्या येमेनमध्ये आता लहान मुलं कुपोषणामुळे बळी पडत आहेत. येमेनमधल्या अनेक हॉस्पिटल्समध्ये लहान बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू होतोय. येमेनमधले 2/3 नागरिक हे बाहेरून मिळणाऱ्या अन्नाच्या मदतीवर अवलंबून आहेत. 2014 येमेनमधल्या संघर्षामध्ये 1 लाखापेक्षाही जास्त नागरिकांचा जीव गेलाय. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भावही वाढतोय. चीनची कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना सेंट्रल कमिटीचे सरचिटणीस आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गुरुवारी मध्य चीनच्या युनान प्रांताची राजधानी असलेल्या चांगशाची पाहणी केली. शी जिनपिंग यांनी प्रगत उत्पादन आणि सांस्कृतिक उद्योग महाविद्यालयांमधील वैचारिक आणि राजकीय काम यांची माहिती घेतली. त्याशिवाय जिनपिंग यांनी संस्कृती संवर्धनाबद्दलच्या काही आधुनिक प्रकल्पांची देखील माहिती घेतली. उद्योग पार्क आणि विद्यापीठाला भेट दिली. नुकत्याच प्रकाशित झालेल्या निकेई आशियाई पुनरावलोकनाच्या अहवालानुसार चीन सोडण्याऐवजी टेस्लासारख्या काही अमेरिकन कंपन्या अजिबातच तयार नाही आहेत. उलट त्या चीनमधली गुंतवणूक दुप्पट करण्याचा विचार करत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्धाचा भाग म्हणून अमेरिकन कंपन्यांना चीनमधून गाशा गुंडाळावा असं आवाहन केलं होतं, पण फक्त मोजक्या अमेरिकन कंपन्या यासाठी तयार आहेत. अमेरिका आणि भारत सरकारच्या प्रणालीसह परदेशातील 100 हूनही अधिक कंपन्या आणि संस्था
त्याचप्रमाणे मौल्यवान सॉफ्टवेअर डेटा आणि व्यापारविषयक गोपनीय माहिती हॅक केल्याचा आरोप अमेरिकेच्या कायदा विभागाने चीनमधल्या 5 नागरिकांवर केलाय. संगणक हॅक केल्याप्रकरणी चीनच्या 5 नागरिकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. अमेरिकेचे डेप्युटी अटर्नी जनरल जेफ्री जोसेन यांनी हे बुधवारी जाहीर केलं. त्याचप्रमाणे हॅकर्सना मदत केल्याप्रकरणी मलेशियातील 2 नागरिकांनाही दोषी ठरवण्यात आलंय. श्रीमंत देशांनी कोरोनाविरोधी लस येण्याआधीच 51% लसींचं बुकिंग करून टाकलंय. ब्रिटनमधल्या ऑक्सफॅमच्या अहवालानुसार काही देशांनी कोरोनाविरोधी लस येण्याआधीच त्यांचं बुकिंग करून ठेवलंय. या सगळ्या बलाढ्य देशांनी लोकसंख्येच्या 16% लस बुकिंग केलंय. जास्त लोकसंख्या असलेल्या देशांपैकी 2.6 अब्ज लसीचं आगाऊ बुकिंग भारत, बांगलादेश आणि चीननं केलंय. पनामातील डॉक्टर्स आणि इंजिनियर्स सध्या डुकरांच्या पिलावर संशोधन करत आहेत. कोरोनामुळे फुफ्फुसांवर होत असलेल्या धोक्याचा परिणामांचा धोका कमी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. व्हेंटिलेटर्स ऑफ पनामा असं त्यांच्या प्रोजेक्टचं नाव आहे. मिशिगन कॅपिटलच्या लॉनवर शेकडो जणांनी एकत्र येत शस्त्र बाळगण्याच्या अधिकारासाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अनेकांच्या हातामध्ये बंदुका होत्या. कोरोनाच्या साथीचा रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं केलेल्या काही उपाययोजनांचा त्यांनी निषेध केला. अधिकार बाळग कायद्यानं आम्हाला शस्त्र बाळगण्याचा अधिकार दिलाय. हे लोकशाही राज्य आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं. सॅली चक्रीवादळानंतर गल्फ कोस्टच्या किनारपट्टीवरचे घरमालक आणि व्यावसायिकांनी आपापल्या घरी किंवा दुकानात परत आले होते आणि त्यांनी त्यांची स्वच्छता सुरू केली. वादळ आणि मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला होता तर खाडीमधून आलेलं पुराचं पाणी आता हळूहळू ओसरत चाललंय. अलाबामामधल्या ऑरेंज बीच 10 दिवस बंद राहील असं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. विजेच्या तारांचं नुकसान झालंय त्यामुळे या भागात अजूनही वीज सुरळीत झालेली नाही. चक्रीवादळ गल्फ कोस्टच्या किनारपट्टीवरील घरमालक आणि व्यावसायिकांनी ही स्वच्छता मोहीम सुरू केली. गेल्या काही दिवसात या वादळामुळे इथल्या अनेक घरांचं मोठं नुकसान झालं. अलबामा राज्याला मोठा फटका बसला. यामुळे इथला समुद्र किनारा 10 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या पुरामुळे या भागाचं मोठं नुकसान झालं. या भागातला वीज पुरवठा अद्यापही बंद आहे. तो सुरळीत व्हायला किमान 8 दिवस जाऊ शकतात. अमेरिकेच्या सिनेट डेमोक्रॅट्सनं गुरुवारी चीनच्या जागतिक प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी कायदे करण्याची घोषणा केली. अमेरिकेची स्पर्धात्मकता बळकट करण्यासाठी व्यापक विधेयक काढले जाणार आहे. कारण अमेरिकेचे चीनसोबतचे संबंध आणखीनच बिघडत चालले. दरम्यान चीनच्या विरोधात ट्रम्प यांची आक्रमक भाषा अद्यापही तशीच आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं एका पत्रकार परिषदेत गुन्हेगारीकडे लक्ष वेधण्यात आलं. विविध ठिकाणच्या पोलिसांच्या कारवाईचं ट्रम्प यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा भाग म्हणून जोरदार समर्थन केलं. गुन्हेगारी कारवायांना पोलीसच रोखू शकतात असं त्यांनी म्हटलंय. अमेरिकेतल्या अनेक शहरांमध्ये हत्येचं प्रमाण वाढलंय पण ही संख्या अमेरिकेतल्या गुन्ह्यांपैकी एकूण गुन्ह्यांचा छोटासा भाग असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. सॅली चक्रीवादळामुळे नागरिकांचं खूप मोठं नुकसान झालंय. अनेक घरांचं आणि या भागातल्या विविध सरकारी आणि खासगी कार्यालयांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. सगळं सामान्य व्हायला मोठा अवधी लागेल. या भागात राहणाऱ्या अनेक वृद्धांना या वादळाचा मोठा तडाखा बसलाय. त्यांची घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. काही जणांना राहायला सुद्धा घर जागा नाहीये. अमेरिकेच्या काही भागात अद्यापही काळे आणि गोरे अशा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळतं. सॉल्ट लेक भागात एका गोऱ्या व्यक्तीनं त्याच्या घराच्या मागच्या बाजूला राहणाऱ्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीवर आपला कुत्रा सोडला. याबद्दल पोलिसात तक्रार करण्यात आली. या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कुत्र्याला कृष्णवर्णीयच्या अंगावर सोडणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात एका मॉडेलने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. 23 वर्षांपूर्वी ओपन टेनिस चॅम्पियनशिप दरम्यान ट्रम्प यांनी आपलं शोषण केलं होतं असा आरोप मॉडेल एमी डोरीसनं केला आहे. ट्रम्प यांनी मात्र या आरोपाचं खंडन केलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी गुरुवारी सुरीनामाची राजधानी परमाबारो इथं सुरीनामाचे अध्यक्ष चंद्रकेशर सेठ संतोखी यांची भेट घेतली. इतक्या छोट्या राष्ट्राला वैयक्तिक भेट देणारे अमेरिकेचे ते पहिले परराष्ट्र सचिव ठरले. इथे मागच्या जुलै महिन्यामध्ये माजी पोलीस प्रमुख असलेल्या संतोखी यांची देशाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इशारा दिलाय. कोरोना व्हायरस प्रकरणात महिन्याभराच्या वाढीनंतर दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये जाण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी अधिक कठोर उपाययोजनांची गरज असल्याचं सांगितलं. सध्या देशात सुरू असलेल्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचं नेतन्याहू म्हणाले. कोरोनावर उपाययोजना करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी फोनवरून बातचीत केली. 6 आठवड्यांपासून चाललेल्या निदर्शनांमुळे बेलारूसचे अध्यक्ष आता धास्तावलेत. गेल्या 6 आठवड्यांपासून अलेक्झांडर लुकाशेंको यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी निदर्शनं सुरू आहेत. पोलंड आणि लिथुनिया या देशांबरोबरच्या सीमा बंद केल्याच्या निर्णयाचा निषेध केला जातो आहे. अमेरिका आणि युरोपीय युनियननं यावर टीका केल्याचा दावा अलेक्झांडर यांनी केला आहे. बोलिव्हियाचे अंतरिम अध्यक्ष जिनी यांनी पूर्वेकडील आग लागलेल्या चिक्वांतियाच्या जंगल परिसराला भेट दिली. जंगलाला लागलेल्या वणव्यामुळे या परिसरातल्या मोठ्या भागाचं नुकसान झालंय. बोलिव्हियाच्या 3 प्रांतांमध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. नोएल केम्फ मार्काडो या राष्ट्रीय उद्यानातल्या 4000 हेक्टरवरच्या जमिनीच्या वणव्यामुळे खूप मोठं नुकसान झालंय. या भागाला 2000 साली जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला आहे. शाळांपासूनच देशभक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. आपल्या देशाबद्दलचं सत्य मुलांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे असंही ते म्हणाले. संविधान दिनाच्या निमित्तानं नॅशनल आर्काईव्हशी त्यांनी संवाद साधला. अमेरिकेतली फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी न्यू हॅम्पशायर शहरातल्या कॉन्कर्ड हॉस्पिटलला भेट दिली. बी बेस्ट या युवांसाठीच्या विशेष कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी ही भेट दिली. येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होणाऱ्या अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचा हा एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलं. ग्रीसमध्ये मुसळधार पाऊस, जोरदार वारा सुरू आहे. जानुस वादळानं आयोनियन बेटांकडे मोर्चा वळवला. या वादळामुळे इटलीच्या रेगिओ भागात 35 मिलीमीटर पावसाची सुद्धा नोंद झाली आहे. फ्लोरिडातील प्रसिद्ध स्लोपी जो बार 6 महिन्यांनंतर सुरू झाला. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 17 मार्चपासून हे रेस्टॉरंट बंद होतं. रेस्टॉरंट सुरू झाल्यामुळे स्लोपी जो बारचे चाहते आणि खवय्ये खुश झाले. पाकिस्ताननं अवैधरित्या कब्जा घेतलेला गिलगिट बाल्टिस्तानचा 5वा प्रांत निर्माण करून त्याचं देशात एकीकरण करण्याची तयारी पाकिस्तानमधल्या इम्रान खान सरकारनं चालवली आहे असं वृत्त एक्सप्रेस ट्रिब्यूननं दिलंय. काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानचे विशेष मंत्री अली अहमद गंडापूर यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान इम्रान खान लवकरच या भागाचा दौरा करणार असल्याचंही ते म्हणाले. नोव्हेंबरमध्ये इथे निवडणुका घेण्याचाही इम्रान खान सरकार विचार करत आहे. नेटफ्लिक्सची डॉक्युमेंटरी सिरीज असलेली चेअरमधली प्रसिद्ध जेरी हॅरिसला चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात गुरुवारी अटक करण्यात आली. 2 मुलांनी खटला दाखल केल्यानं ही कारवाई करण्यात आली. सध्या नेटफ्लिक्स ज्युरासिक पार्कच्या सादरम्या असणाऱ्या कथेवरचा एक चित्रपट चांगलाच गाजतोय. या चित्रपटात अधिकाधिक लहान मुलांच्या कार्टूनचा समावेश आहे. तसंच कॅम्पला गेलेली ही मुलं तिथे काय काय धाडसं करतात आणि डायनासोरशी कसा सामना करतात हे देखील यामध्ये दाखवण्यात आलंय. फोटोग्राफर स्पेन्सर ट्युनिक यांच्या एव्हरी वन टुगेदर या कलाकृतीसाठी 200 जण सहभागी झाले होते. ही एक न्यूड आर्ट कलाकृती होती. लंडनच्या अलेक्झांड्रा पॅलेसमध्ये या कलाकृतीसाठी नंदावस्थेत हे सगळेजण सहभागी झाले होते. कठीण काळात तुमच्या शेजाऱ्यांसाठी मित्रपरिवारासाठी संपर्कात राहा असा संदेश या कलाकृतीतून देण्यात आला. ग्लेन कॉयल भविष्याची टॉप गनच्या सिक्वेलबद्दल फारसा बोलायला त्या उत्सुक नाही आहे. पण त्याचा सहकलाकार टॉम क्रूजबद्दल मात्र बोलायला तो जाम उत्सुक आहे. टॉम क्रूजच्या कामाबद्दलच्या दृष्टीमुळे आपण प्रभावित झालो आहे असं पॉयल म्हणाला आहे. सिनेमा सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी टॉम क्रूज सर्वतोपरी योगदान देतो हे प्रेरणादायी आहे असंही तो म्हणाला आहे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी दक्षिण कोरियाच्या एका हॉटेलमध्ये जेवण वाढण्यासाठी रोबोटचीच मदत घेतली जाते. अशा रोबोटचा वापर करणारी काही हॉटेल्स उघडायला सरकारनं परवानगी दिली आहे. यापूर्वी हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहक कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे काही हॉटेल्सनं रोबोट वापरायला सुरुवात केली. आणि याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.